आज महाविकास जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे महाविकास आघाडीकडून आगामी मुंबई पालिकेचं रणशिंग आज शक्यता ही सभा पार पडेल या सभेसाठीची जोरदार तयारी आता झालेली आहे लाखो लोक या सभेसाठी येण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्ताधारांवर कसा प्रहार करणार हे बघणं अतिशय महत्वाचं दरम्यान वज्रमुठ सभेचा टीझर महाविकास आघाडीकडून जारी करण्यात आलाय संविधान रक्षणासाठी आणि हुकुमशाहीच्या विरोधात असा आशय या मध्ये बघायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर नंतर आता ही तिसरी सभा मुंबईमध्ये होती है। या सभेत महाविकास आघाडीचे नेते काय बोलतात याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय अनेक सभा झाल्या कोणत्या सभेवर परिणाम झाला उलट सभा आता मोठ्या होतात त्यांच्या बंडाचा कुठंच परिणाम नाही झालेला आहे आता संभाजीनगरातून तर सहापैकी पाच गेले होते सभा मागच्या वर्षी झाली होती ते असताना यावर्षी झाली ते नसताना विराट सभा झाली आणि त्यामुळे मुंबई तर मुंबई शिवसेनेची बाळासाहेबांची शिवसेना प्रमुखांची उद्धवजी ठाकरे साहेबांची तिथं तर सभा मोठी होणारच त्यांची निष्ठा शिवसेना प्रमुखांशी त्यांची निष्ठा हिंदुत्वाशी त्यांची निष्ठा उद्धवजी ठाकरे साहेबांची त्यामुळे गद्दारांबरोबर कशाला जातील ते मोठी सभा होईल काँग्रेसनी पण जय्यत तयारी केलेली आहे एम आर एम एम आर रिझनमधूनही आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांना लोकं येतात आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील उद्धव ठाकरे साहेबांचे तर येणारच आहे त्याच्यामुळे ही सभा भव्य आणि ऐतिहासिक होईल याच्यामध्ये शंका नाही तर या सभेसंदर्भातली अधिकची अपडेट आपल्याला देतात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणी रश्मी आपण पाहतोय महाविकास आघाडीची ही तिसरी वज्रमुठ सभा आज मुंबईमध्ये होते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही सभा अतिशय महत्वाची मानली जाते सध्या तयारी कुठपर्यंत आलेली आहे या सभेच्या अनुषंगानं सविस्तर माहिती आपण जर बघू शकला मी कॅमेरामॅनला सांगू शकेल आपल्या मागेच हे जे व्यासपीठ आहे जिथं संध्याकाळी सभा होणार आहे वज्रमोठ संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीची विराट सभा अशा पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं असेल बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची छायाचित्र देखील या मंचावर जे आहेत मांडण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने ह्या सभा खर्च सुरू झाल्या आहेत या सभा एवढ्यासाठी आहेत की महाविकास आघाडी एकत्र आहे की नाही त्याचं चित्र कुठेतरी यातनं दाखवायचं आहे आणि पार्श्वभूमी महत्वाची आहे की नागपूरची खरं तर सभा झाली त्यानंतर अजित पवार कुठेतरी सोडून जाणार आहेत का महाविकास आघाडी एकत्र टिकणार आहे का पुढच्या निवडणुकीपर्यंत असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात येत होते आणि त्या पार्श्वभूमीवर ही सभा आहे की या सभेमध्ये काय भूमिका मांडणारे राष्ट्रवादीचे नेते आहेत अजित पवारांचं देखील आज भाषण होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीची ही वज्रवूट एकत्र आहे का आणि त्यांची काही भूमिका ही तर मांडायचंच आहे त्याचप्रमाणे आपण बघतो की बाजार समित्यांमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला एक यश मिळालंय हा देखील एक बूस्ट आहे असं आपण जर बघितलं महाविकास आघाडीसाठी तो पण या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सभा ही एकेका पक्षाला वाटून दिलेली आहे आणि मुंबईची जी सभा आहे ती आदित्य ठाकरेंना जबाबदारी दिलेली आहे आणि खरं तर मुंबई हा ठाकरेंचा गट मानला जातो त्यामुळे सगळ्यात मोठी या सभेची जी आहे जबाबदारी आहे ठाकरेंना दिलेली आहे विरोधक टीका करते पण आजची सभा ही एवढ्यासाठी महत्वाची आहे विरोधकांवर टीके बरोबरच महाविकास आघाडी एकत्र आहे का महाविकास आघाडीची भूमिका काय आहे आणि महाविकास आघाडीची वज्र मोठी भविष्यात एकत्र राहणार का, का याचं चित्र आजच्या सभेनंतर स्पष्ट होणार आहे निश्चितच धन्यवाद रश्मी दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तर ही सभा आजच्या अतिशय महत्वाची मानली जाते हे आपण पाहतोय